हा आठवडा सलग सुट्ट्यांमुळे धमाल, मजा आणि मस्ती करण्याचा आहे आणि त्यामुळे कोकणाला पसंती मिळत आहे. सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी वाढू लागली आहे, त्यामुळे व्यवसायाला देखील तेजी आली आहे. कोकणात आल्यावर वॉटर स्पोर्ट्ससह इथल्या पदार्थांवर देखील ताव मारण्याचा भेद प्रत्येकाने आखला आहे. सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत आणि कोकणात पर्यटकांची पसंती जी आहे ती मिळताना दिसून येते. अर्थात राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथले समुद्र किनारे, या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढते. अर्थात आज दुपारनंतर ही संख्या जी आहे ती अधिक होणार आहे. काही पर्यटक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी बोलतो. मुंबईतून ही फॅमिली आलेली आहे, प्लॅन्स कसा आहे नाताळचा? आता नाताळ सुरू झाले, लगातार 3 दिवस सुट्ट्या आल्या, त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे खूप एन्जॉयमेंट चालू आहे. ॲक्च्युली आमचं पण हाच प्लॅन होतं की लगातार 3 दिवस सुट्ट्या आल्यात म्हणून गणपतीपुळे, मार्लेश्वर, हा पूर्ण बीच, ज्या काही राईड्स आहेत त्या सगळ्या फिरायच्या होत्या. सो मज्जा करतोय, आता बघू 3 दिवस मज्जाच येते. कसं वाटतंय कोकणात? धमाल, मजा, मस्ती. आम्ही वैभववाडीचेच आहोत, खूप एन्जॉय केलं. किती दिवस मुक्काम राहणार होता तुमचा? 5 दिवस. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? 3 मस्त आणि एकदम छान. आम्ही पण कोकणातलेच आहोत आणि मुंबईवरून आलेलो आहोत आणि चांगली मजा करतोय. मस्त इथे सगळ्या राईड्स वगैरे हे करायला भेटतात आणि एकदम मस्त वाटतंय. फक्त एवढंच सांगेन की लोक गोव्याला वगैरे जातात, गोव्याचे समुद्र किनारे बघायला. आपल्याकडे जो निसर्ग आहे तो आधी बघत, गोव्यापेक्षा आपण बेटर आहोत खूप प्रमाणे. इथे फिरणं गोव्यापेक्षा बेटर आहे. ज्यांना स्वर्गाचा आनंद खरंच घ्यायचा आहे ना, त्यांनी एकदा कोकणात नक्कीच या, तुम्ही पुन्हा पुन्हा याल. तर बेटर आहे इथलं एन्व्हायरमेंट, ज्याला एन्जॉय करायचं आहे, फुल मजा मस्ती करायचं आहे, स्वर्गाचा आनंद घ्यायचा, त्यांनी कोकणात यावा, अशी प्रतिक्रिया जी आहे तिथल्या पर्यटकांची आहे. त्यामुळे आपण महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.